पनवेल तालुक्यातील विचुंबे गावजवळील गाडी नदीवर 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी झाले. या पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेली अनेक वर्षे येथे नवीन पूल उभारावा अशी मागणी होत होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आणि तो मंजूर करूनही आणला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाला मान्यता देत हा पूल पूर्णत्वास नेला. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पालीदेवत, उसरली, शिवकर, मोहपाली असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाचे उद्घाटन सोहळा दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत असताना म्हटले की देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहेत. तर दुसरीकडे कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे गेली 3 वर्ष जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचार करून लोकांना देशोधडीला लावणाऱ्या विवेक पाटील शेका पक्षाच्या बॅनरवर लावायला लागतो. त्यांनी आम्हाला अकला शिकवू नये अशी घणाघाती टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेका पक्षाच्या पुढाऱ्यांवर केली. कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या ठेवी अजूनही 3,000 लोकांच्या परत द्यायच्या बाकी आहेत. विवेक पाटलांची पनवेलच्या कोर्टात ज्यावेळेस जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती त्यावेळेस शेका पक्षाचे पुढारी कोर्टात जाऊन बसायचे आणि आज साहेबांची सुटका होईल, पुढच्या तारखेला साहेबांची सुटका होईल आणि एकदा सुटका झाली की आम्ही हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढू ही शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांची मानसिकता आहे. विवेक पाटील काही कोणत्या आंदोलनामुळे जेलमध्ये गेले नाहीत तर ते लोकांच्या घामाचे पैसे लुबाडून घोटाळा करून जेलमध्ये गेले आहेत. हजारो ठेवीदारांचा आणि खातेदारांचा तळतळाट अजूनही त्यांना लागतोय आणि म्हणून त्यांना जामीन मिळत नाही हे त्यांच्या बगलबच्चांनी लक्षात ठेवलं पाहिजे असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. दरम्यान यावेळी 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन ब्रिजचे उद्घाटन तर 1 कोटी रुपयांच्या निधीतून विचुंबे गावात अंतर्गत गल्लीचे काँक्रिटीकरण, 50 लाख रुपयांच्या निधीतून विचुंबे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, विचुंबे बौद्धवाडा ते ग्रीनपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण आणि विचुंबे पोलीस चौकी ते सागरनाथ बूथ विहार ओम पार्कपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले. या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यांना भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला खरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, उसरली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन भगत, अध्यक्ष के सी पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, बळीराम पाटील, भाई रवींद्र भोईर, अविनाश गायकवाड, जगदीश भोईर, डी के भोईर, संजित भिंगारकर, तुकाराम भोईर, विवेक भोईर, सदस्य मुकेश भगत, अमित भोईर, भरत पाटील, अप्पा गायकवाड, विभूती सरते, आरती गायकवाड, श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अमित म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, जयश्री म्हात्रे, ज्योती भोईर, स्वाती सुरते, रंजना सुरते, हर्षदा भिंगारकर, बबिता भोईर, सोनम म्हात्रे, नीलम भिंगारकर, नविता भोईर, विशाखा सुरते, अक्षता गायकवाड, भावना भोईर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भूमिपूजन 500 विद्यार्थी राहतील
असे ते आश्रम त्या ठिकाणी म्हणजे हॉस्टेल त्या ठिकाणी बांधण्याचं काम आम्ही सकाळी आमदार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर एका वाडीवर 50-60 मत आहेत, परंतु त्यांना जायला रस्ता नाही. त्यांना धरणाच्या त्या ओढ्यामधून जा चालत जायला लागतं. त्या ठिकाणी 6.5 कोटी रुपये खर्च करून त्या आदिवासी बांधवांसाठी बीचचं भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी आपण आता केलं. आणि आज सकाळपासून बघतो आम्ही ताबडतोब उमरोलीला भूमिपूजन केलं, धोदानीला भूमिपूजन केलं, नेरेला भूमिपूजन केलं, आता सुकापूरला भूमिपूजन केलं, देवतला भूमिपूजन केलं, आणि आता या कामाचं उद्घाटन आणि अजून 2 रस्त्यांचं भूमिपूजन आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एवढी कामं या ठिकाणी करत आहोत. आपण बघितलं असेल तर पनवेल तालुका आता काट टाकतोय. सर्व कामामध्ये बघितलं आपण तर सर्व विकासाची कामं म्हणजे नुसतं रस्ते करून तर आपण आपण थांबत नाही, तर कुठं शाळा पाहिजे, कुठं अंगणवाडी कुठं पाहिजे, अशा पद्धतीची जी कामं लागतील. काही छोट्या गावामध्ये लग्न कार्य असलं तर त्यांना लग्न लावायला जागा नसते, म्हणून आपण समाज मंदिर त्या ठिकाणी त्यांना देतो. आदिवासी भागामध्ये प्रत्येक वाडीवर समाज मंदिर देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि म्हणून अशाच पद्धतीची कामं आपण सर्व पनवेल तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आपण सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की अशी विकासाची कामं करणारे आमदार आपल्याला मिळणं फार मुश्किल आहे, आणि म्हणून आपण सर्वांनी चांगलं काम करून या पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे. आपण आमदारांना मानता, परंतु आता शेजारी जे लोक आहेत त्या शेजारच्या लोकांना पण आपण सांगितलं पाहिजे का आमदार कसा असावा, तर कसा ठाकूर घरचा असावा. आणि मग अशी कोणती नैनाचा विषय काढला, नैनावरचा विषय कोण सोडू शकेल, कोण आयडागायला सोडू शकतो का? त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनामध्ये आणि केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, इथे आपले आमदार आहेत, हे आम्हीच त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच सोडू शकेल हे आपण सर्व लोकांना ठामपणे सांगायला पाहिजे. म्हणजे आपली ताकद आहे, आपलं राज्य आहे, आणि म्हणून कोण पण उठून सोडून सांगतो का आम्ही प्रश्न सोडू. फुकट काय नाही शांगी मारण्याचं काम करतात, परंतु आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या मागं उभं राहावं अशा प्रकारची विनंती करतो. अशा वेळेला या ठिकाणी या कामांना विरोध करण्याचा प्रयत्न होतो. मला सांगितलं इथं काही बॅनर लागत होते, त्याच्यात एक बॅनर कुठेतरी विरोधाचा लावण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होते. अभिषेक म्हणाले की नैनाच्या बाबतीमध्ये टीका करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, काही भाड्याच्या मंडळींना घेऊन काही व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हिडिओ बनवून प्रशांत ठाकूरच्या विरोधामध्ये वातावरण बनवायचं. प्रशांत ठाकूरनी काही नैनाच्या कामांना पाठिंबा दिलाय असं झालेलं नाही, पण नैनाची कामं ही कुठल्याही ग्रामस्थाच्या मुळावर येता कामा नये. नैनाच्या मुळ एकाही शेतकऱ्यावरती अन्याय होता कामा नये हे बघणं ही भारतीय जनता पार्टीची पर्यायाने माझी जबाबदारी आहे. इथे ज्या लोकांनी कर्नाळा बँकेचे 520 कोटीचे घोटाळे केले, आता तो 580 कोटी पर्यंत गेला. ज्या लोकांनी इथं कर्नाळा बँकेचे लोकांचे पैसे लुटले, आपापल्या परिसरातल्या बँका बंद झाल्या आणि त्या बँकांच्या समोर 2-2 वर्ष खेटे घालणारे लोक होते. आमचे डिपॉझिट आहेत कधी मिळतील, आमचं या ठिकाणी एफडी मध्ये पैसे ठेवलेत कधी मिळतील, 2 वर्ष त्यांना उत्तर मिळत नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या लोकांच्या साठी भारतीय जनता पार्टी भांडली आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण आरबीआय वरती मोर्चा काढला. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कर्नाळा बँकेवरती मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निघाला होता आणि त्यामुळंच माजी आमदार विवेक पाटलांना अटक झाली आणि मग हळूहळू त्यांच्या इस्टेटी समोर यायला लागल्या आणि मग लक्षात आलं की शेतकरी कामगार पक्षाच्या 63 पदाधिकाऱ्यांना समोर करून त्यांच्या नावावरती 7 कोटी 8 कोटी रुपये असे उचलले गेले आणि मग ते विवेक पाटलांच्या खिशामध्ये गेलेले आहेत. आज जे लोकांच्या स्वतःच्या खिशामध्ये पैसे गेले त्यांच्यासाठी निमूटपणानं गप्पा बसणारे त्यांचे फोटो बॅनरवर इथून सरळ जातात पोलीस चौकीच्या समोर आणि त्या ठिकाणी बघा विवेक पाटलांचा बॅनरवरती फोटो आहे. जे लोकांचा पैसा खाऊन 3 वर्ष तुरुंगात बसले त्या नेत्यांचा फोटो यांना बॅनरवरती लावायला सांगतो. त्यांनी आम्हाला अकला शिकवायचा प्रयत्न करू नये, त्यांनी या लोकांचे अजूनही
5 लाख रुपयापेक्षा जास्त ठेवी अजूनही 3,000 लोकांच्या मिळायचं बाकी आहे. या कशा मिळतील? कारण 5 लाखाचे असले पैसे कोणी दिले? ते शेका पक्षाने नाही दिले, शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाही दिले. ते पैसे या ठिकाणी केंद्र सरकारच्या कायद्यामुळे मिळाले. आधी काय कायदा होता? आधी कायदा होता 50,000 रुपये जर एखादी बँक बुडाली तर तुम्हाला इन्शुरन्स मिळतील. कधी मिळतील त्याची काही पत्ता नाही. पण मोदींच सरकार आलं आणि त्यांनी निर्णय घेतला की 50,000 लिमिट आपण 1 लाखावर घेऊया. मग 1 लाखाच्या आतल्या ठेवींना संरक्षण मिळायला लागलं. मग त्याच्यानंतर मोदी सरकारनं पुन्हा गेल्या सरकारच्या मध्ये निर्णय घेतला की आता 1 लाख नाही, 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना आपण संरक्षण देऊ. आणि म्हणून लोकांचे 5 लाखाच्या आतले पैसे हे लोकांना परत मिळू शकलेले आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्या ठेवी 20 लाखाच्या होत्या त्या 20 लाखाच्या ठेवी 5-5 लाखाचे त्याचे 4 तुकडे केले आणि मग त्यांना ते पैसे मिळाले. म्हणजे ते पैसे जे लोकांना 5 लाखाच्या आतले मिळालेले आहेत हे मिळण्यासाठी फक्त आणि फक्त मोदींचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीच कारणीभूत आहे. आणि ज्या वेळेला आम्ही लोकांच्या साठी मांडतो खर तर याच्यातले कितीतरी ठेवीदार, कितीतरी खातेदार शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते. याच्यातले कितीतरी लोक त्यांना साहेब साहेब बोलणारे होते. आज या ठिकाणी मला सांगायचं आहे, ज्या वेळेला इथे पनवेलच्या कोर्टामध्ये जेव्हा त्यांचा जामीन अर्जाची सुनावणी चालली होती, 50-50 जण शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी जाऊन त्या खुर्च्यांमध्ये बसायचे. आणि आज साहेबाची सुटका होईल आणि साहेबाची सुटका झाली तर आम्ही हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढून हत्तीवरून साखर वाटू. कोणाची हत्तीवरून मिरवणूक काढणार? कुठल्या या ठिकाणी देशासाठी ना कुठल्या त्या ठिकाणी जनतेच्या कामासाठी हे जेलमध्ये गेलेले आहेत. हे जेलमध्ये गेले लोकांचे पैसे, लोकांच्या घामाचे पैसे बुडवले म्हणून हे तुरुंगात गेलेले आहेत. त्या हजारो लोकांचा तळतळाट त्यांना अजूनही लागतोय आणि म्हणून त्यांना जामीन मिळत नाहीये हे सुद्धा त्यांच्या बगल बच्चांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी आम्हाला शिकवावं. भ्रष्टाचाराचे कितीतरी आरोप रामशे ठाकूर साहेब आणि आमच्यावरती केले, एक आरोप भ्रष्टाचाराचा एवढ्या त्यांच्या हयातीत जोपर्यंत तुरुंगाच्या बाहेर होते तोपर्यंत सिद्ध करू शकले नाही. आता त्यांचे बगल बच्चे वेगवेगळ्या पद्धतीची कोलीकुई करतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी शक्य झालेलं नाही. कारण रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज वरच्या आयुष्यात रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हाला सातत्याने धडा दिला की आपण करतो त्या व्यवसायातले पैसे राजकारणात टाकू, राजकारणातले पैसे घरात न्यायची वेळ येईल तेव्हा आपला या ठिकाणी राजकारण आवडतं घ्यायचं. या ठिकाणी अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना रामशेठ ठाकूर साहेबांनी आजवर दिल्या आणि त्या पद्धतीनं काम केल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आजवर 15 वर्ष काम करतोय आमदार म्हणून एक भट्टा या ठिकाणी भ्रष्टाचाराचा माझ्यावरती लागू शकला नाही. त्याचं कारण तुमचा आशीर्वाद आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांची ती शिकवण आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हा आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे.